बरोबर आहे, ज्यांनी धगा दिला त्यांना धडा शिकवा, म्हणजे ज्यांनी युती म्हणून निवडणूक लढवली, मतदारांची मतं घेतली, शिवसेना भाजपा युती म्हणून एकीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला, मोदी साहेबांचा फोटो लावला, आणि सरकार जेव्हा समविचारी पक्षाबरोबर ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढवली त्यांच्यावर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, परंतु सत्तेसाठी खुर्चीसाठी जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेस एनसीपीबरोबर सरकार स्थापन केलं याच्या बाबतीत त्यांना बोलायचं होतं, आणि ते बरं आहे, जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली, आणि महाराष्ट्रातली जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते। हे बघा, नियमानुसार शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे, त्याप्रमाणे विधिमंडळातलं जे कार्यालय आहे ते शिवसेनेचं आहे, आणि तुम्ही म्हणाल की प्रॉपर्टी संपत्ती, आम्हाला कुठल्याही संपत्ती प्रॉपर्टीचा मोह नाही, ज्यांना संपत्ती प्रॉपर्टीचा मोह झाला त्यांनी चुकीचं पाऊल 2019 उचललं, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली, जर 2019 हे बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेऊन सरकार स्थापन केलं असतं तर ही आमच्यावर वेळ आली नसती, आम्ही कधीच हा पाऊल उचललं नसतं। हे लोकांचा विश्वासघात, मतदारांचा विश्वासघात, युतीचा विश्वासघात करून हे पाऊल उचललं, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं। बिलकुल आम्हाला कुठलीही संपत्ती, कुठलाही प्रॉपर्टी, बिलकुल कुठलाही आम्हाला मोह नाही, आम्हाला कुठल्याही प्रॉपर्टीवर क्लेम करायचं नाही, त्याची आम्हाला आवश्यकता नाही, बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी मोठी संपत्ती। मी सांगितलं ना तुम्हाला, आम्हाला बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, आम्हाला काही नको, कधी या एकनाथ शिंदेनी कोणाचं घेतलं नाही, आतापर्यंत देतच आलेलो आहे, त्यामुळे असं कुठलंही तुम्ही बिलकुल कोणी काही सांगितलं तरी सुद्धा मी स्वतः अधिकृतपणे सांगतोय की कुठल्याही संपत्तीवर, कुठल्याही प्रॉपर्टीवर आमचा दावा नाही।